हा विद्यार्थी मित्रांनो, आपण नव्या प्रकरणातील इंस्टॉलमेंट कमिशन यामध्ये प्रॅक्टिस सेट 9.1 यातील काही उदाहरण सोडवणार आहोत. बघा, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल मी येथे लिहिलेलं आहे. इफ मार्क प्राइस इक्वल्स टू रुपीज 1700, सेलिंग प्राइस इक्वल्स टू रुपीज 1540, देन फाइंड डिस्काउंट. आपल्याला डिस्काउंट काढायचं आहे. मार्क प्राइस दिलेली आहे आपल्याला 1700, सेलिंग प्राइस आहे 1540 रुपीज. वी हैव टू फाइंड आउट डिस्काउंट. वी हैव टू नो द फॉर्मुला ऑफ डिस्काउंट. आपल्याला डिस्काउंट का फॉर्मुला माहिती आहे. डिस्काउंट इक्वल्स टू मार्क प्राइस माइनस सेलिंग प्राइस मीन्स एमपी माइनस एसपी. वी हैव गिवन एमपी दैट इज 1700 rupees minus selling price 1540 rupees. Baga, subtract the number 0 minus 0, 0, 0 is 0 minus 4 is 10 minus 4 is 6, 7 minus 5 plus 1 is 6, that is 1, rupees 1160. So discount equals to rupees 160. बघा, आता याचं दुसरे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. इफ मार्क प्राइस इक्वल्स टू रुपीज 990 एंड परसेंट ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे. दिलेल्या गोष्टी बघा, मार्क प्राइस इक्वल्स टू 990, डिस्काउंट 10%, आपल्याला एसपी म्हणजे सेलिंग प्राइस काढायची आहे. तर लेट द डिस्काउंट गिवन बी रुपीज एक्स. आपण अजून केलेला आहे की तो जो डिस्काउंट असेल तो आपण एक्स असं मानलेला आहे. सो डिस्काउंट परसेंट अपॉन 100 इक्वल्स टू डिस्काउंट गिवन अपॉन एमपी म्हणजे मार्क प्राइस. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. तर यामध्ये आपण व्हॅल्यू शकतो. सो डिस्काउंट परसेंट 10 upon 100 equals to discount given upon x mandela upon mark price that is 990. Ata baga ya madhe apan cross multiplication karu. X equals to 10 into 990 upon 100. Kiti baga 20 gets cancelled, we get x equals to 99. So what is x? X means discount. So discount equals to बघा, आपल्याला सेलिंग प्राइस काढायची. सेलिंग प्राइस काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे, सेलिंग प्राइस इक्वल्स टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट, एमपी मायनस डिस्काउंट. बघा, यामध्ये मार्क प्राइस किती दिलेली आपल्याला 990. डिस्काउंट किती मिळाला या ठिकाणी? डिस्काउंट मिळालेला आहे 99 रुपीज. सो वी गेट सेलिंग प्राइस 0 minus 9 means 10 minus 9, 1, 9, 9 minus 10 means 19 minus 10, that is 9, upon 8. Selling price directly, rupees, SP equals to 891. बघा, या पद्धतीने आपल्याला सूत्राच्या सहाय्याने उदाहरणं सोडवता येतात. तर तुम्ही उरलेली जी पुस्तकातील उदाहरणं असतील तर ती उदाहरणं तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करायची आहे.